नमस्कार, मी आहे सोनाली। अनवीज फूड अँड आर्टमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अनारशाचं पीठ कसं बनवायचं हे पाहणार आहे। त्यासाठी मी इथे ह्या ग्लासनी 3 ग्लास तांदूळ घेतलेले आहे। आता हे तांदूळ मी स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेते। इथे आपण तांदूळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आणि तांदूळ भिजेल इतकं पाणी आपण यात घेतलेलं आहे। साधारण एक गोडभर वरती पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि हे तांदूळ आपण 3 दिवसाकरता भिजत घालणार आहे आणि यातलं रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे। 3 दिवस तुम्ही जर पाणी नाही बदललं तर याला खूप असा आंबूस वास येतो, म्हणून पाणी रोजच्या रोज 3 दिवस बदलायचं आहे। आज अनारसेचे तांदूळ धुवायचा आपला दुसरा दिवस आहे, आपण याला धुवून घेऊया। आपण तांदूळ धुवून घेतले आहे, आता झाकून ठेवूया। पुन्हा आपल्याला तिसऱ्या दिवशी धुवायचे आहे म्हणजेच उद्या। आज तांदळाचा तिसरा दिवस आहे, आपण तांदूळ एकदा स्वच्छ धुवून घेऊया पाण्याखाली। आपले तांदूळ धुवून झाले आहे, अर्धा झाल्यानंतर आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि चाळणीत आता नितळत ठेवले आहेत। एक 10 मिनटं चाळणीत ठेवायचे आहेत तांदूळ आणि यातलं पाणी पूर्ण नितळलं की आपण याला सुती कापडावर पसरून ठेवायचं आहे। एक 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण एका सुती कॉटनच्या कापडावर तांदूळ पसरून घ्यायचे आहेत। तांदूळ आपल्याला पूर्ण सुकवायचे नाही आहेत, फॅनखाली तुम्ही सुकवू शकता पण किंचित त्याच्यात ओलसरपणा असायला हवा, म्हणजे दमटपणा आपल्या हाताला लागला पाहिजे, इतपतच आपल्याला सुकवायचे आहे। जर आपण एकदम कोरडे तांदूळ केले तर ज्यावेळेस आपण त्यात साखर किंवा गूळ मिसळणार त्यावेळेस ते लवकर मिक्स नाही होत आणि फर्मेंट होत नाही लवकर, त्यासाठी शक्यतो तांदूळ दमट असायला हवा। आता आपण 1 ते 1.5 घंटा एकदम कमी स्पीडमध्ये फॅनखाली सुकवून घेऊया आणि मग पुढची कृती करूया। तुम्ही इथे पाहू शकता साधारण 1 ते 1.5 तास सावलीमध्ये तांदूळ वाळवून घेतलेले आहेत, म्हणजे वाळवून म्हणजे पूर्ण सुकवायचे नाही आहेत आपल्याला। याला हात लावल्यावर आपल्या हाताला तांदळाचा किंचित दमटपणा लागला पाहिजे पण हाताला ओलसरपणा नाही लागला पाहिजे, म्हणजे पाणी नाही लागलं पाहिजे। आणि 2 म्हणजे तुम्ही असं चुरगळून जर पाहिलं तांदूळ चुरगळल्या जातो बारीक होतो। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूया। इथे आपण एका पॉटमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ बारीक केलेलं आहे, जी मैद्याची चाळणी राहते तिने आपल्याला चाळायचं। तुम्ही पाहू शकता इथे मिक्सरमधून काढल्यावर पीठातला दमटपणा ओळखून येतो आपल्याला, म्हणजे अशी पीठ दबल्या जातं। आता आपण हे पीठ चाळून घेऊया चाळणीने। ह्यासाठी आपल्याला मैद्याचीच चाळणी वापरायची आहे। अशा प्रकारे सगळं पीठ करून घेऊया आपण तयार। ना तांदळाचं पीठ मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही, आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलं आहे। आता आपण पुढची कृती करूया। आता माझ्याकडे हा घरगुती वजन काटा आहे, यावर मी हे तांदळाचं पीठ आहे हे वजनी आहे 250 ग्रॅम आणि सपाट वाटी आहे। आता आपण साखर किंवा पिठी साखर आहे ही आहे 200 ग्रॅम, अंदाजे अर्धी वाटी आहे, म्हणजे वाटीचं आणि वजनाचं असे दोन्ही प्रमाण मी तुम्हाला आज दाखवले आहे। आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया। पीठ आपण एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे, यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे। लक्षात ठेवा ह्या पिठाला पाणी लागता कामा नये, कोणी कोणी यामध्ये गोहे केळ टाकतात पण केळ टाकायचं नाही आहे। ह्या पिठामध्ये जो दमटपणा असतो ना त्यामुळेच पीठ असं बांधलं जातं आणि पीठ लवकर तुमचं मुरण्यास मदत होते। जर तुम्हाला पीठ कोरडं वाटलंच तर तुम्ही ह्यामध्ये एखादी चमचा साजूक तूप ॲड करू शकता। मी आज तुम्हाला साखरेचे आणि गुळाचे असे दोन्ही अनारसे दाखवणार आहे। हे 5 मिनटं आपण हाताने व्यवस्थित मिक्स करूया आणि मग एका डब्यात भरायचं आहे आपल्याला। आपण साखर आणि पीठ व्यवस्थित मिक्स केलं आहे, मी एक गोळा बांधून ठेवलेला आहे, आता आपण दुसरा बांधूया। तुम्ही पाहू शकता पीठ जर किंचित दमट असेल तर तुपाची आवश्यकता ह्या पिठाला पडत नाही।
आता आपण हे प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवून देऊया। तुम्ही इथे पाहू शकता मी प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवला आहे। हे आपण कमीत कमी 2 ते 3 दिवस याला आपल्याला मुरू द्यायचं आहे। आता आपण गुळाच्या अनारशाचं पीठ पाहूया। आता आपण गुळाचं अनारशाचं पीठ कसं मिक्स करायचं ते पाहूया। इथे वजन काट्यावर हे ग्लासनी मोजलं तर 4 ग्लास तांदळाचं पीठ आहे आणि वजनी जर बघितलं तर 962 ग्रॅम असं दाखवत आहे। पण इथे भांड्याचं वजन आहे 372 ग्रॅम, म्हणजेच तांदळाचं वजन आपलं 600 ग्रॅम आहे। त्याच भांड्यात आपण गुळही मोजून घेतोय। गुळाचं वजन दाखवतं इथे, गुळ आणि भांड्याचं वजन दाखवत आहे 791 ग्रॅम। त्यातनं भांड्याचं वजन जर मायनस केलं तर गुळाचं वजन होतं अंदाजे 400 ते 415 ग्रॅम। आणि मापात जर पाहिलं तर गुळ 2 सपाट ग्लास आहे बारीक चिरून घेतलेला। आता आपण पीठ मिक्स करूया। तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, यामध्ये अर्ध पीठ आहे, अर्धा गुळ घालूया आणि हाताने व्यवस्थित मिक्स करूया। तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्यावरही तुम्ही मिक्स केलं तर चालेल, पण आधी हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आणि मग त्यामध्ये फिरवायचं आहे। आपण माझ्याकडे फ्रूट प्रोसेसर नाही आहे, मिक्सरला फिरवून घेऊया। आधी मिक्स करूया हाताने व्यवस्थित। तुम्ही इथे पाहू शकता मी हाताने आधी मिक्स केलं व्यवस्थित आणि मिक्सरला मिक्स करून घेतलेलं आहे। अजून एकदा हाताने थोडंसं मिक्स करून याचे आपण गोळे बांधूया। किंवा एका डब्यामध्ये हाताने दाबून भरलं तरी ते व्यवस्थित मुरतं। यालाही तुपाची कुठेही आवश्यकता वाटत नाही आहे, त्यामुळे आपण यालाही तूप नाही लावणार। पीठ जर तुमचं कोरडं झालं तर फक्त तूप लावायचं आहे। पिठाला एखादी चमचा पाणी, दही, केळ असं काहीही लावायचं नाही आहे। आता आपण असे गोळे करून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवूया। तुम्ही इथे पाहू शकता इथे आपलं गुळाचं अनारशाचं पीठ तयार आहे आणि इथे साखरेचं तयार आहे। दोन्हीचे प्रमाण मी तुम्हाला दाखवले आहे। आता आपण हे झाकण लावून 1-3 दिवस याला मुरू द्यायचं आहे। पण आपल्याला हे फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे, वरच ठेवायचं आहे। तर आपण 1-3 दिवसांनी अनारसे करूया। इथे 3 दिवस झालेले आहे, आपण काढून पाहूया। तुम्ही पाहू शकता जे आपलं गुळाचं पीठ होतं ते किती छान मुरलेलं आहे। मी एकदा काढून पुन्हा त्याचे गोळे बांधून ठेवले होते। पाहू शकता तुम्ही छान फुललेलं आहे। आणि हे आहे साखरेचं, हेही छान मुरलेलं आहे। आता आपण आपल्याला जेवढं हवं तेवढं प्लेटमध्ये काढूया। आपण इथे साखरेचं पीठ काढून घेतलेलं आहे। आता हे हाताने व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे आपल्याला। आणि ह्या पिठाला आपण अगदी थोडं थोडं दही लावणार आहे। तुम्ही याऐवजी दह्याऐवजी थोडंसं केळ किंवा थोडंसं दूधही लावू शकता। अगदी थोडं थोडं लावायचं आहे आपल्याला। यात साखर असल्यामुळे हे मिश्रण लगेचच पातळ होतं। थोडं थोडं लावून व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे सगळीकडून आणि याचा एक डो बनवायचा आहे। टाकलेलं दही आणि हाताची गरमी याने पीठ व्यवस्थित छान गोळा होतो। तुम्ही इथे पाहू शकता पहिले आपण टाकलेलं तेवढं दही आणि साधारण अजून एवढं दही टाकून पीठ मळून घेतलेलं आहे। याचप्रमाणे आता आपण गुळाचं पीठ मळूया। गुळाचं पीठ आपलं व्यवस्थित सॉफ्टच आहे। आता हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। याला दही नाही लावलं तरी चालणार आहे। जर तुम्हाला आवश्यकता वाटलीस तर अगदी थोडंसं दही लावायचं आहे, पण याला कुठेही आवश्यकता नाही वाटत आहे। हातानेच याला 1-3 मिनिटं व्यवस्थित चुरून घेऊया। एक आपण 3-4 मिनिटं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। आता आपण याला 10 मिनिटं झाकून ठेवूया आणि मग अनारसे तळण्यासाठी घेऊया। 10 मिनिटं थांबूया। 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत। आपण याचे
छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत, हे साखरेचे आहेत, हे गुळाचे आहेत। आता आपल्याला यासाठी लागणार आहे इथे खसखस आणि एक चमचा तूप लागणार आहे। पुढची कृती करूया। आपण एका प्लेटमध्ये खसखस काढून घेतलेली आहे, आता त्यावर आपण हा साखरेच्या पिठाचा उंडा घ्यायचा आहे, असा ठेवायचा। तुम्हाला जर खसखसवर थापता येत असेल तर तुम्ही तसं थापा, किंवा पॉलिथिनवर थापलं तरी चालेल। दोन्ही बोटांना तूप लावायचं आहे आणि असं दोन बोटांनी याला गोल गोल फिरवायचं, जेणेकरून अनारशाचा आकार पण येतो आणि अनारसा व्यवस्थित सगळीकडून खसखस असल्यामुळे तो गोल फिरतो आणि थापल्या जातो। तुम्ही खसखस आणि साखर असंही घेऊ शकता, जास्त जाडही नाही जास्त बारीक नाही, असं आपण थापून घेतलेलं आहे। आपण इथे कढईमध्ये मीडियम हीटवर तूप तापत ठेवलेलं आहे, तापलं का पाहून घेऊया। तापलेलं आहे, आता अनारसा मी हातावर उचलते आणि आपण असं तुपात सोडलं आहे। अनारशांसाठी आपल्याला तूप मीडियम गरम हवं आहे, जास्त गरम नको आहे। तुम्ही तूप घेऊ शकता, वनस्पती तूप घेऊ शकता, शेंगदाणा तेलही घेऊ शकता। आता आपण याला तळून घेऊया। तेल यावर असं उडवायचं आहे, तुम्ही पाहू शकता हलक्या हाताने यावर तूप उडवायचं आहे आपल्याला। तुम्ही पाहू शकता हा पांढरट आहे। विदर्भामध्ये असाच पांढरट अनारसा तळतात, पण आम्हाला थोडेसे लालसर अनारसे आवडतात म्हणून मी लालसरच तळणार आहे। आणि आपल्याला प्रत्येक अनारसा एक एकच तळायचा आहे आणि एकदम मीडियम हीटवरच तळायचा आहे। थोडी वेळखाऊ प्रोसिजर आहे, पण आपला अनारसा खूप छान होतो। पाहू शकता तुम्ही, इथे मी थोडा लालसर तळून घेतला आहे, यातलं थोडंसं तूप निथळू देऊया आणि काढूया। हे पहा, जर आता आपण एक साखरेचा अनारसा केला, आता आपण गुळाचा करूया। पुन्हा बोटाला मी तूप लावलं आहे आणि असं दोन बोटांनी गोल फिरवत आहे। आपला तुपाचा गॅस मीडियम आहे, तूप जास्त गरम झालं असं जर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये दुसरं एखादी चमचा तूप ॲड करा, किंवा 2 मिनिटांसाठी गॅस बंद करू शकता। तुम्ही पाहू शकता इथे मी जास्त जाडही नाही जास्त पातळही नाही असं अनारसा थापून घेतलेलं आहे ह्या प्रकारे। आता आपण याला तुपामध्ये सोडूया, तुम्हाला उचलून दाखवते हातावरती। अशा प्रकारे झालेलं आहे, आपण आता तुपात सोडूया ना, अलगद सोडायचं आहे तुपामध्ये आणि तूप असं उडवायचं आहे अनारशावर। अनारशाच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला गुळाचे आणि साखरेचे असे दोन्ही अनारसे दाखवले आहे। वजनामध्ये कसं घ्यायचे साखर किंवा गूळ, किंवा वाटीच्या मापाने किंवा ग्लासाच्या मापाने कसं घ्यायचे हे अगदी सविस्तर सांगितलं आहे। तुम्ही अगदी सुरुवातीला पहिल्यांदा अनारसे बनवत असाल ह्याप्रमाणे जर तुम्ही केले तर तुमचे अनारसे बिघडणार नाही आहे, 100% सांगते मी तुम्हाला। पाहू शकता तुम्ही आपला गुळाचा अनारसा पण किती छान झालेला आहे। मी इथे पाहू शकता आपले अनारसे तळून तयार आहे। हे आहेत साखरेचे, हे आहेत गुळाचे, दोन्ही अगदी छान तळले गेले आहेत, दोन्हीला छान जाळी पडलेली आहे। तुम्ही ह्या अधिक मसामध्ये
अनारसे जरूर ट्राय करा आणि कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.